आलो आपण पुन्हा एकदा माग म्हटल्याप्रमाणे उपमेय शंकरला आपण निघालोय. इथनं आपण स्टार्ट करणार आहे तिकडं पहा हे जे बोरगिरी गाव इथनंच आपण स्टार्ट करणार आहे. चला मग निघूया. गंधाट असं जंगल आहे दोन्ही साईडला बघू शकता. गंधाट जंगल आहे आणि शांत फक्त आवाज ऐका. अगदी निसर्गरम्य सगळे पक्ष्यांचे याचे आवाज मस्त एकदम. चला अजून बरीच मजा आहे पुढे. मित्रांनो आपण आलेलो आहे पहिल्या टप्प्यात, अजून बरेच टप्पे आहेत. ही सपाटी लागलेली आहे आणि महत्त्वाचं सांगायचंच विसरून गेलो. आज माझ्यासोबत आज माझा मित्र गिरीश आलेला आहे. गिरीश से हाय. गिरीश अनुभव सांग रे आता काय झालं. वानरसेना आहे वरती आणि अशी आहे की एक अंगाला कातडं पण नाही ठेवायची. माकडा माकडा हो लास्ट टाइम एकटा होतो आता गिरीश सोबत. कारण की जंगल जरा घनदाट आहे. रस्ता जरी सुगम असला तरी निर्जन आहे. दुसऱ्या टप्प्यात आलेलो आहे. तिकडनं जे दिसत होत दुसऱ्या टप्प्याची सरळ चढाई सपाट वाटे. आणि खरं तर आम्ही एकदम सुगम रस्त्याने चाललेलो आहे. कारण की बऱ्याच जणांची इच्छा असते का रस्ताही चांगला असावा. वयस्क माणसं सुद्धा व्यवस्थित पायी पायी जर चालण्याची क्षमता असेल 5-1 किलोमीटर तर नक्की पोहोचतील. ज्या झाडाची खून घेत आपण इथपर्यंत पोहोचलोय ते झाड आलेले. आता इकडनं तुम्ही बघू शकता गिरीशला आत्ताच सर्दी झाली आहे. दुखा अजून बरंच पुढे आहे. आणि गिरीशचं नशीब आहे सकाळपासून पावसाचे चिन्ह वाटत होती पण पाऊस नाही आहे. अजून बरंच जायचं आहे. किती जायचं आहे मीही नाही सांगू शकत पण जायचं आहे एवढं नक्की. पुन्हा आता हा डोंगर खाली उतरून चढायचं आहे की नाही चढायचं आहे तर माहीत नाही. परंतु एक डोंगर उतरून पुन्हा चढावंच लागेल. घर दिसते छोटीशी. सूक्ष्म आवाज येतोय. धबधबा आहे खाली. धबधब्याचा आहे की वाऱ्याचा आहे माहित नाही पण वारा तर एवढा नाही आहे. पाण्याचाच आवाज आहे हा बहुतेक. खाली गेल्यानंतर कळेल. आम्ही गिरीश चाललाय त्याच्या पाठलागाव पण मला नाही वाटत त्याच्या हाताला लागेल ते किंवा दिसल त्याला ते. पुन्हा एकदा बघूया आपण पुढे जाऊया. गिरीश गिरीश अरे असाच वायता करता करता आपल्याला एकदा कुत्रं चावले. आता यावेळेस कुत्रं नाही चावायचं. कुठे आपण नीट बघ जरा. डायरेक्ट घेऊन जाईल बघ काहीच सापडायचं नाही. हे काय का बसणार नाही. चला हे पहा मित्रांनो हे भीमा नदीचं पात्र. हिचाच आवाज मागाशी होत होता. ह्याच पात्रात गुप्त भीमा शंकर आहे. बरीच वानर आहेत जी झाडांच्या शेंड्या शेंड्यांनी दिसतात. जवळ नाही आहे कोणी. पाऊसही सुरू झालेला आहे. आता गिरीश भिजणार आहे. कारण चिडलाय. जाऊ द्या. पायी पायी जाणारा हा जो सुगम मार्ग आहे हा तीर्थक्षेत्र 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक भीमाशंकर मध्येही जातो.
अतिशय पाऊस झाला या वर्षी, अर्धा रोड वाहून गेलेला आहे याच्यात। आता चालू होईल खरा जंगल प्रवास। तिसरा टप्पा ही उरकत आलाय, मध्ये आहे, अजून बरीच वाट आहे, पुढे जायचंय। तिसरा टप्पा ही उरकलाय, निघालोय खर तर पुढे। चल आता आपल्याला इथून आत जायचंय, आपण तिकडे जाऊ। गिरीश तुझं काय म्हणणं आहे, आपल्याला जायचंय का याला भीमाशंकरला? वेळेनुसार जाऊयात, अंधार पडायच्या अगोदर जर आपण पोहोचलो। ठीक आहे, घनदाट जंगल आहे, रोड सापडणार थोडस कठीण, पण चला। बस महादेव के भरोसे। वा सुंदर आहे ना, सुंदर। गिरीश सापडल ना ह्याच दिशेला जायचं आपल्याला, कारण की ह्याच दिशेला आहे कुठेतरी। चालत राहा। शेंगा भरून आले भाजले ते, तर बघू काय भेटलं असं काढा कोडा। मोडतोय का? हे मोडतोय गिरे, आपण भाजू शकतो बरं का जर भाज। तर मित्रांनो आपण आलेलो आहे, आता फक्त एक लेफ्ट घ्यायचा इथन। गिरीशला जरा भूक लागलेली आहे, कच्चा बदाम खाऊ। हे बघ काय छत्री, लास्ट टाइम आलो त्यावेळेस इथंच गोल 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 फिरत होतो, परंतु यावेळेस अगदी अचूक पोहोचलेलो आहे। इथंच मित्रांनो लास्ट टाइम मला शेकरू या जंगलाची जी खास वैशिष्ट्य आहे ती खार दिसली होती। आपण निघालेलो आहे आता गुप्त भीमाशंकरच्या वाटेला। आपला आपला कचरा घेऊन जायचा, खाली काही पाडायचं नाहीये, निसर्गाची वाट लावायची नाहीये। आतापर्यंत भरपूर लावलेली आहे, त्याच्यामुळे कोणी पण येणाऱ्यांनी ट्रेकर्स असो कोणी असो फॅमिली असो अशा जंगल पोचलोय। आता थोडंसं खाली उतरून जायचंय, मित्रांनो सांगितल्याप्रमाणे मी आता शब्द पाळलाय, मला तुम्ही शंकरला घेऊन आलोय। चला खाली उतरून गेल्यावर दाखवतो मी। ज्यासाठी केला एवढा अट्टास पोचलोय तिथे आता। तुम्ही शंकरला आलोय आपण? हो। मंदिर कुठे? खाली पाण्यात जातो घेऊन। काही भाविक मंडळी इथं आहेत ज्यांना जे खाली शिवलिंग कुठे आहे ते माहीत नव्हतं, तर मी घेऊन जातोय त्यांना। आलेलो आहे आपण मित्रांनो अगदी रिचिंग पॉइंटला आलेलो आहे। आता मित्रांनो गुप्त भीमाशंकर झालेले, आपण आता जाणार आहोत भीमाशंकर मंदिराकडे, महादेवाच्या मंदिराकडे प्रस्थान करतो आपण। जाण्याचा अजिबात काही प्लॅन नव्हता, पण अचानक ठरले आता जाऊन येऊ जाऊया, बुलावा आया है उसका, चलते है।
एक दोन पावलं भीमाशंकरच्या वाटेने परत पडत चाललेली आहे. हा परत एकदा सुगम रस्ता. या रस्त्याला बहुतेक माणसांची गर्दी दिसेल कारण की लोक वरतून मंदिराकडनं खाली गुप्त भीमाशंकरपर्यंत येतात चालत चालत. अर्ध्या तासाचा रोड आहे इथून. पाहूया आता किती वेळ लागतो. अशी भव्य काय झाडे आहेत. आगे नजदीक रिश किती लांब आहे अजून. मानव वस्ती दिसायला लागली. कचरा दिसायला लागलाय जर तर. परतीचा प्रवास चालू झाला मित्रांनो. भीमाशंकर मंदिराकडनं जाऊन आलोय आम्ही. आता पुन्हा एकदा गाडीपाशी जायचंय. हाच रोड सगळा तुडवत तुडवत आणि पुढचा ट्रेक बहुतेक गिरीश येळेश्वर पुढचं शिव मंदिर येळेश्वर. चला निघूया. जंगलातून पुन्हा बाहेर निघाल. आता पुन्हा एकदा त्याच पाऊल वाटेवरती. सुखद अनुभव आहे हा खरा तर. जंगल आहे, पाऊस, सुखद अनुभव. सुखद अनुभव आहे. याच्याकडे बघून थोडस वाटेल दुःखद आहे पण माझ्यासाठी सुखद आहे. पाऊस चालू आहे, गिरीश पण चालू आहे पुढं. परतीचा प्रवास करता करता पुन्हा पहिल्या टप्प्यावरती पोहोचलोय. 15 मिनिटात खाली जाऊ. आता निघू आम्ही. त्याचे दुःखद आटलंय तिथून. बराच लांबचा प्रवास केलाय गिरीश. निघायचं का आता? चला. भिजलायस भरपूर. अगदी अंगा अंगाने पाणी आणि एकदम शहारलंय.